जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्याकडून पूरस्थितीची पाहणी. पाहणी दरम्यान आमदार शशिकला जल्ले यांचीही उपस्थिती. निपाणी तालुक्यातील दूधगंगा आणि वेदगंगा नदी पात्रामध्ये पाण्याची प्रचंड वाढ झाल्याने नदी लगत असणाऱ्या गावांना महापुराचा धोका निर्माण झालेला आहे. यासाठी बेळगाव जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्यासह विविध अधिकाऱ्यांनी भिवशी, जत्राट, सिद्नाळ, अक्कोळ, बारवाड, कुन्नूर व कारतगा, भोज हे बंधारे पाण्याखाली आल्याने पाणी पातळी पाहण्यासाठी पाहणी दौरा केला. संबंधित PDO व तलाठी यांना पाहणी दरम्यान योग्य त्या सूचना करण्यात आल्या. नदी लगत असणाऱ्या शेत शिवारातील नागरिकांना व जनावरांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात यावे. सरकारकडून शाळा, समुदाय भवन या ठिकाणी नागरिकांच्यासाठी निवारण केंद्राची निर्मिती करून सर्व प्राथमिक सोयीसुविधा पुरवण्याचा सूचना बेळगाव जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्याकडून देण्यात आल्या. याप्रसंगी माध्यमांशी बोलताना जिल्हाधिकारी नितेश पाटील म्हणाले, सध्या होणाऱ्या मुसळधार पावसामुळे दूधगंगा व वेदगंगा पाणी पातळीमध्ये प्रचंड वाढ निर्माण झालेली असून नागरिकांनी दक्ष राहून सरकारकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करण्यात यावे. सध्या 2 दिवसांमध्ये पाण्याचा प्रवाह अजून वाढणार असून नदीलगत असणाऱ्या कुटुंबांनी कुटुंब सदस्यांसह आपल्या घरातील पाळीव जनावरे घेऊन प्रशासनाने निर्माण केलेल्या निवारण केंद्रामध्ये, शाळा किंवा समुदाय भवनमध्ये त्यांच्या राहण्याची सर्व सोय करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या. ನಮ್ಮ ಘಟಪ್ರಭಾ ನದಿಯಲ್ಲಿ 30,000 ಕ್ಯೂಸೆಕ್ಸ್ ಬರ್ತಾ ಇದೆ, ಮಲಪ್ರಭಾದಲ್ಲಿ 13,500 ಕ್ಯೂಸೆಕ್ಸ್ ಹರಿದು ಬರ್ತಾ ಇದೆ. ಅದರಿಂದ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಡ್ಯಾಮ್ಗಳಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆಯ ನೀರು ತುಂಬ್ತಾ ಇದೆ. ಸ್ವಲ್ಪ ದೂಧಗಂಗಾ ಮತ್ತು ವೇದಗಂಗಾದಲ್ಲಿ ಇನ್ನೂ ಸ್ವಲ್ಪ ನೀರು ಬಂದರೆ ಸ್ವಲ್ಪ ಮನೆಗಳಿಗೆ ನುಗ್ಗುವ ಒಂದು ಪರಿಸ್ಥಿತಿ ಇದೆ. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಎಲ್ಲರೂ ಇವತ್ತು ನಾವು ಮತ್ತು ಮಾನ್ಯ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶಾಸಕರು ಹಾಗೂ SP ಅವರು, CO ಅವರು ಎಲ್ಲರೂ ವಿಸಿಟ್ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಸೊ ಆ ಥರದ ಪ್ರವಾಹ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬಂದರೆ ಯಾವ ಜನಸಾಮಾನ್ಯರಿಗೂ ಯಾವುದೂ ತೊಂದರೆ ಆಗದಂಗೆ ನಮ್ಮ ಕಾಳಜಿ ಕೇಂದ್ರಗಳನ್ನು ತೆಗೆದು ಎಲ್ಲ ಒಂದು ಸೌಲಭ್ಯ ಕೊಡೋದ್ರ ಬಗ್ಗೆ ಎಲ್ಲ ಇವತ್ತು ಇನ್ಸ್ಪೆಕ್ಷನನ್ನು ನಾವು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಸೊ ಎಲ್ಲ ಜನರಿಗೆ ಏನು ಹೇಳೋದಂದರೆ, ಸ್ವಲ್ಪ ಹಳ್ಳಗಳನ್ನು ಅದೆಲ್ಲ ಕ್ರಾಸ್ ಮಾಡಬಾರ್ದು, ಮತ್ತು ಯಾರು ತೋಡುಪಟ್ಟಿದಲ್ಲಿ ಇದ್ದೀರಿ ತಾವು ಮತ್ತು ಜಾನುವಾರುಗಳನ್ನು ತಗೊಂಡು ಎತ್ತರದ ಪ್ರದೇಶಕ್ಕೆ ಬರೋದಕ್ಕೆ ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ ತಮ್ಮಲ್ಲಿ ಮನವಿಯನ್ನು ಮಾಡ್ಕೋತಾ ಇದೆ. ತಮ್ಮ ಒಂದು ರಕ್ಷಣೆಗೆ ಮತ್ತು ತಮಗೆ ಸೌಲಭ್ಯ ಕೊಡೋದಕ್ಕೆ ನಾವು ಹಿಂದಿನಿಂದಲೇ ಎಲ್ಲ ಕಾಳಜಿ ಕೇಂದ್ರಗಳನ್ನು ತೆಗೆದು ನಾವು ಪ್ರಿಪೇರ್ಡ್ನೆಸ್ ಲೆವೆಲಲ್ಲಿ ಇದ್ದೀವಿ. ಯಾ ಪಹಣಿ ದರ್ಮ್ಯಾನ ಮಾಧ್ಯಮಾಂಶಿ ಬುಲ್ತಾನ ಆಮದಾರ್ ಸೋಜೊಲ್ಲೆ ಮನಾಲ್ಯಾ, ಸದ್ಯ ದೂಧಗಂಗಾ ವ ವೇದಗಂಗಾ ನದಿಮಧುನ್ 24,000 ಕ್ಯೂಸೆಸ್ ಪಾನ್ಯಾಚಾ ವಿಸರ್ಗ ಹೋತ ಅಸುನ್ ನದಿಲಗತ್ ಅಸ್ನಾರ್ಯ ಗಾವಾನ್ನಾ ಮಹಾಪೂರಾಚಾ ಧೋಕಾ ನಿರ್ಮಾಣ ಝಾಲೆಲಾ ಆಹೆ. ಯಾಸಾಠಿ ಪ್ರಶಾಸನಾಕಡೂನ್ ಯೋಗ್ಯ ತಿ ಖಬರದಾರಿ ಘೇತ್ಲಿ ಜಾತ ಅಸುನ್ ನಾಗರಿಕಾನಿ ಮನಾಮಧ್ಯೆ ಕೋಣತ್ಯಾಹಿ ಪದ್ಧತಿಚಿ ಭೀತಿ ನ ಬಾಳಗ್ತಾ ಸರ್ಕಾರ್ನೆ ನಿರ್ಮಾಣ ಕೆಲೆಲ್ಯಾ ನಿವಾರಣ ಕೇಂದ್ರಮಧ್ಯೆ ಜಾಣ್ಯಾಚಾ ಸೂಚನಾ ಕೆಲ್ಯಾ. ಆಪಲ್ಯಾ ವ ಆಪಲ್ಯಾ ಕುಟುಂಬಾತಿಲ್ ಲೋಕಾಂಚಿ ಕಾಳಜಿ ಘೇಣ್ಯಾಸಾಠಿ ಸರ್ಕಾರ್ ವ ಸ್ಥಾನಿಕ ಪ್ರಶಾಸನ ಕಟಿಬದ್ಧ ಅಸಲ್ಯಾಚೆ ಸಾಂಗಿತ್ಲೆ. ಗೆಲ್ಯಾ 3 ದಿವಸ ಅಲ್ಲ ಭರ್ಪೂರ್ ಪೌಸ್ ಪಾನ್ ಯೇತ ಆಯ್ ಆನಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರತೂನ್ ದೇಖೀಲ್ ಆಪಲ್ಯಾಲಾ ಪಾಣಿ ಆಲ್ಯಾಮುಳ. ಟೋಟಲ್ ಆಮ್ಚ್ಯಾ ವೇದಗಂಗಾ ಆನಿ ದೂಧಗಂಗಾಲಾ 24,000 ಕ್ಯೂಸೆಕ್ಸ್ ಪಾನಿ ಆಜ್ಪರ್ಯಂತ ಆಲೇಲ. ಜರ್ ಕರ್ತಾ ಹೇ 30,000 ಕ್ರಾಸ್ ಕೆಲ 30,000 ಕ್ಯೂಸೆಕ್ಸ್ ಕ್ರಾಸ್ ಕೆಲ ತರ ಆಪಲ್ಯಾಲಾ ಥೋಡಸ ಧೋಕಾ ಮಹಾಪುರಾಚ ಧೋಕಾ ಆಸ್ಲ್ಯಾಮುಳ. आज मी माझ्याबरोबर आपले DC SP CEO आणि आमचे AC आमचा सर्व टीम सर्व तालुका अधिकाऱ्यांना घेऊन आता जिथं जिथं आपल्याला पाण्याचा प्रश्न उभा आहे, महापुराचा धोका आहे, तिथं तिथं आम्ही व्हिजिट केलेलं आहे. कारण जत्रात भिवशीला जोडणारं ब्रिज बंद झालेलं आहे, कारतग्याचं ब्रिज बंद झालेलं आहे, बारवाडचं ब्रिज बंद झालेलं आहे, कुन्नूर संगममध्ये पाणी आलेलं आहे. तर हे धोका परत जास्त होण्याचं चान्स असेल किंवा नसेल, परंतु आम्ही आज सगळे जिल्हा स्तरीय सगळे अधिकारी आणि तालुक्याचे अधिकारी सर्वजण आज व्हिजिट दिलेलं आहे आणि सगळ्या PDO आणि तलाठींना आम्ही इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे की सगळीकडं दौंडी मारून जिथं जिथं शेतामध्ये जनावरं आहेत त्या सगळ्यांना गावामध्ये शिफ्ट करायचं आणि शेतातली वस्ती आपल्या गावामध्ये आणून सोडायचं आणि काळजी केंद्र देखील इथं करण्याचं व्यवस्था आपण सरकारकडून आणि तालुका निपाणी तालुका ऑफिसरच्या माध्यमातून आपण करत आहे. जिथंही कोणी घरामध्ये पाणी आलं असेल किंवा काही जनावरांचा प्रॉब्लेम असेल तर नक्कीच त्यांना व्यवस्था सगळं आपण करायचं व्यवस्था केलेली आहे. मी माझ्या जनतेला विनंती करतो की गाफील राहू नका. सरकार आणि आम्ही तुमच्या सोबत आहे आणि कुठल्याही परिस्थितीत
तुमचं रक्षण हे आमचं कर्तव्य आहे आणि सगळं जनावर आणि जे काही बंधू बहिणी आहेत अशा महापुराच्या ह्याच्यामध्ये आपण आपलं काळजी घेण्यासाठी काळजी केंद्र देखील आम्ही सुरू करायचा आदेश आपण PDO आणि तलाठ्यांना दिलेला. तर सगळ्यांना देखील विनंती आहे, गाफील राहू नका, आपलं टीम तुमच्या सेवेसाठी सिद्ध आहे, काही झालं तर घाबरू नका. या पाहणी दरम्यान आमदार शशिकला जोल्ले, बेळगाव जिल्हाधिकारी नितेश पाटील, जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर संजीव पाटील, प्रांताधिकारी माधव गीते, निप्पाणी तहसीलदार विजय कटकोळ, CO हर्षल भोयर, पाटबंधारे अभियंते JD मंकाळे, अभियंते AS पुजारी, मंडळ पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी, स्थानिक PDO तलाठी, ग्राम सहायक, पोलीस प्रशासन या भेटीदरम्यान उपस्थित होते.